कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना आता मॉन्सून बाबत एक मोठी बातमी. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या तयारीच्या हालचाली दिसायला सुरुवात झाली आहे. तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. आगामी 48 तासात म्हणजे 6 मे पर्यंत त्याचा चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरवर्षी एप्रिल अखेर बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या हालचाली दिसायला सुरुवात होते. त्यानंतर चक्रीवादळांची निर्मिती होऊन 1 ते 5 जून पर्यंत मॉन्सून केरळात आणि नंतर 10 ते 15 जून पर्यंत महाराष्ट्रात येतो. यावर्षी मॉन्सूनच्या हालचालीस 1 आठवडा उशिरा दिसू लागल्या आहेत. 2 मे रोजी दुपारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतानाच्या हालचाली दिसू लागल्यात. कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रवास सुरू होत असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे. विकासाचा ध्यास म्हणजे